तहानलेली बाटली बघूया. याकरता पाहिजे आपल्याला एक काचेची बाटली, एक ताटली व रंगीत पाणी. पहिले आपण काचेच्या बाटलीमध्ये उकळतं पाणी घालूया. याकरता पाहिजे तर दुसऱ्या कोणाची, म्हणजे मोठ्या कोणाची तरी मदत घ्या. मग हे गरम पाणी आपण ओतून टाकूया. आता बाटली गरम झाली आहे, म्हणजे बाटलीच्या आतली हवा देखील गरम झाली आहे. आपण एका ताटलीमध्ये रंगीत पाणी ओतूया आणि मग आपली गरम बाटली त्याच्यात उपटी ठेवू. आणि मग हळूहळू रंगीत पाणी वर चढेल. आम्ही आत्ता ह्या व्हिडिओमध्ये त्याला थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आहे, पण ह्याला एखादं मिनिट लागतं वरपर्यंत चढायला. हे असं का घडतं आहे? आतमध्ये तर काही जळत पण नाही आहे, म्हणजे प्राणवायू कमी होतो आहे वगैरे अशी पण काही भानगड नाही. जेव्हा आपण उकळतं पाणी बाटलीमध्ये घातलं व हवा गरम होती तेव्हा तिचं व्हॉल्यूम जास्ती होतं, पण जसजशी त्याच्यातली गरमी बाहेर हरवली गेली किंवा बाटलीमध्ये गेली तसतशी आतली हवा थंड झाली व तिचं व्हॉल्यूम कमी झालं, त्यामुळे पाणी वर खेचलं गेलं. दुसऱ्या बाटलीबरोबर बघूया आपण. परत त्यात उकळतं पाणी ओतलं म्हणजे बाटलीला ते गरम करेल. मग हे पण पाणी ओतून दिलं आणि मग लवकरच त्याला उपडं करून ठेवलं आपण. आणि जसजशी आतली हवा थंड होईल तसं पाणी वर खेचलं जाईल. हे खूप हळूहळू होतं, व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड करून बघतोय आपण. ते बघा केवढं वर चढलंय पाणी. ते आपण बाटलीला लवकर थंड करायला वरतून गार पाणी पण ओतू शकतो, म्हणजे पाणी अजून वर चढेल.